तर किशोरीताईंना मानाचा मुजरा करून आता पुढच्या तेजस्विनींची भेट आपण घेणार आहोत. जन्माला आल्यानंतर जशी आई आपल्या पालन पोषणाची जबाबदारी घेते, तशीच आपल्या बौद्धिक पोषणाची जबाबदारी घेणारी एक स्त्री म्हणजे आपल्या बाई. आपल्या विद्यार्थ्यांना आईच्या मायेनं शिकवणाऱ्या बाईंचं स्थानही आपल्या आयुष्यात तितकंच अधोरेखित करणार असतं. तेजस्विनींच्या यशोगाथांमध्ये सन्मान करूयात जगाच्या पटलावर काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षिकेचा. आईच्या मायेनं आपल्या मुलांना शहाणं करणाऱ्या या आहेत शुभदा ओक सातपुते. मात्र यांची मुलं सर्वसामान्य नाही तर थोडीशी वेगळी आहेत. गेली 31 वर्ष त्या कर्णबधीर मुलांकरता शिक्षकाचं व्रत प्राणपणानं जपताय. आणि यासाठी त्यांनी लिहिलेल्या एका शोध निबंधाला राष्ट्रीय पारितोषिकही मिळालंय. पालक सतत माझ्या बरोबर असायचे वर्गामध्ये आणि पालकांना मी कार्यरत ठेवलं वेगवेगळ्या ह्यांनी आणि त्यामुळे मी ते संशोधन छान करू शकले. आणि त्याचं जे त्या पेपरचं जे फल आहे ते भाषांकुर हा प्रोजेक्ट जन्माला आला, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं. पण आता पुढचं काम जास्त महत्वाचं होतं की त्याच्यावर आधारित पुस्तिका झाल्या पाहिजेत आणि त्या लेवल वाईज आणि व्यवस्थित स्तरानुसार आणि भाषेच्या नियमांनुसार झाल्या पाहिजेत, तर त्याला मी सुरुवात केली. एकीकडे कोरोनामुळे सारं जग लॉकडाऊन मध्ये अडकलेलं असताना दिव्यांग मुलांकरता हा लॉकडाऊन ही फार भयंकर गोष्ट होती. त्यातच त्यांना ऑनलाईन शिकवणं हा तर अत्यंत मोठा टास्क. मात्र तो टास्कही शुभदाताईंनी प्रचंड मेहनतीनं पूर्ण केला. दिव्यांगांसाठी चॅनल हवा हे माझं ते पहिलं वाक्य होतं की नाही, कुठल्या तरी चॅनल मला दिव्यांगांसाठी पाहिजे. तर त्या अनुषंगाने मी काम करायला सुरुवात केली, त्याचा फोरम मी स्थापन केला, चॅनलसाठी प्रयत्नही केला खूप. पण काही केल्या म्हणावं तसं यश नव्हतं येत, म्हणून मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलं. कर्णबधीर मुलांचा मानसिक विकास आणि आत्मविश्वास दृढ करण्याच्या दृष्टीनेही त्या कित्येक दशकांपासून सातत्याने प्रयत्नशील आहेत. कर्णबधीरांचा बुद्ध्यांक हा जवळजवळ सामान्य मुलासारखाच आहे आणि खूप काही मोठी यशाची शिखरं ते गाठू शकतात. मनात आलं असतं तर कुठेही शिक्षिकेची नोकरी पत्करता आली असती. पण कर्णबधीर विद्यार्थ्यांकरता आपलं आयुष्य देणाऱ्या अशा शिक्षिका अभावानं चढवतात. आपल्या कामावर आणि आपल्या विद्यार्थ्यांवर उदंड माया करणाऱ्या शुभदाताईंना न्यूज 18 लोकमतच्या अनेकोत्तम शुभेच्छा. स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.